शरद पवारांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात. राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था ही चिंता वाढवणारी आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला गोळीबार हा खेदजनक आहे. सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरनं पाय उतार होण्याची गरज आहे. सिद्दीकींची हत्या सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. बाबा सिद्दीकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली देखील शरद पवारांनी अर्पण केलेली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबारानंतर त्यांनी हे ट्विट केलंय.